नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यभरातील शाळांमध्ये सध्या प्रथम सत्र परीक्षेचं मूल्यमापन सुरू आहे आणि या संदर्भातच एका महत्वाची आणि मोठी बातमी आपल्याला प्राप्त झालेली आहे शिक्षण मंत्र्यांच्या काही दिवसांपूर्वीच्या वक्तव्याबाबत ही बातमी आहे सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर परीक्षा कुठे होते आणि कुठे नाही प्रशासनाला माहितीच नाही शिक्षण मंत्री म्हणतात ते खरंच शाळांमध्ये सत्र परीक्षांचं वातावरण दिवाळीच्या आधी सर्व शाळांमध्ये प्रथम सत्र परीक्षा म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन चाचणी घेतली जाणे बंधनकारक आहे बहुतांश शाळांमध्ये या परीक्षा सुरू झाल्या आहेत मात्र कोणत्या शाळांनी परीक्षा सुरू केल्या आणि कोणत्या शाळांनी परीक्षा सुरू केल्या नाहीत याची माहिती प्रशासनाकडे नाही किंवा परीक्षा अमुक वेळेत घ्याव्यात अशी सूचना सुद्धा प्रशासनाने काढली नाही त्यामुळे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी किती शाळा तिसरीपासून परीक्षा घेतात याबद्दल शंका व्यक्त केली होती ती शंका खरी ठरली आहे सध्या पुणे शहरातील खाजगी शाळांमध्ये प्रथम सत्र परीक्षांचे वातावरण सुरू आहे दिवाळी सुट्टीच्या आधी सर्व विषयांच्या परीक्षा संपवण्याचा या शाळांचा कयास आहे मात्र जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमध्ये परीक्षा सुरू आहेत किंवा नाही किंवा त्या परीक्षा किती दिवस चालणार आहेत याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाही त्यामुळे शासनाने जरी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन चाचणी ही तिसरीपासून दहावीपर्यंत ठेवली असली तरी त्या चाचण्या प्रत्यक्ष होतात की नाही याबाबत खुद्द शिक्षणमंत्र्यांना शंका होती त्यामुळे तिसरीपासून पुन्हा नवीन परीक्षा घेण्याचे धोरण शिक्षणमंत्री केसरकर यांनी पुण्यात जाहीर केले होते त्यामुळे शिक्षणमंत्र्यांच्या सूचनेनुसार तिसरीपासून नवी परीक्षा आता घेण्यात येणार आहे तर शिक्षण अधिकाऱ्यांना अहवाल नाहीच शाळा आणि प्रशासन यामध्ये समन्वय साधण्यासाठी केंद्रप्रमुख नेमलेले असतात मात्र त्यांच्याकडून महापालिकेचे प्रशासन अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी यांना किती शाळेत परीक्षा सुरू आहेत किंवा कोणत्या शाळांनी परीक्षा घेतली नाही याची माहितीच दिलेली नाही त्यामुळे दोन्ही कार्यालयांकडे याबाबतची माहिती नाही त्यामुळे परीक्षांबाबत सर्वत्र गोंधळाचीच परिस्थिती आहे तर खाजगी शाळांमध्ये सध्या परीक्षा सुरू झाली आहे मात्र त्यापूर्वी पालकांना फी भरण्याचे आवाहन केले आहे काही खाजगी शाळांमध्ये पालकांना बोलावून घेण्यात आले आहे किंवा निम्मे शुल्क भरले नाही तर परीक्षेला बसू दिले जाणार नाही शुल्क भरले जाईल तेव्हा त्याची परीक्षा घेतली जाईल असेही सांगण्यात आले त्यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे वाढत्या महागाईमुळे रोजगार मिळवण्याचे संकट असताना त्यात अशा फी कशी भरायची असा सवाल आता पालकांनी केला आहे